लोकसभा निवडणुकीत झालेल्या चुका पुन्हा करू नका, अंतर्गत मतभेद विसरा, फक्त काँग्रेस पक्षाच्या विजयाचा निर्धार करा, असे सल्ले काँग्रेस कार्यकर्ता बैठकीत देण्यात आले. शहर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची निर्धार बैठक काँग्रेस भवनमध्ये पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या निर्मला ठोकळ यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी पक्षाचे पालिकेतील गटनेते चेतन नरोटे, एडी चिनिवार, सी एन कोणगुळे, अंबादास गुत्तीकोंडा, माजी महापौर आरिफ शेख, शिवा बाटलीवाला, माजी नगरसेवक हारून शेख, अरुणा वर्मा, नूर अहमद नालवार, सुमन जाधव, प्रमिला गायकवाड, केशव इंगळे, नगरसेवक प्रवीण निकाळजे, किसन मेकाले, संजय भंडारे यांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना निर्मला ठोकळ म्हणाल्या की सत्ताधाऱ्यांनी सर्वसामान्यांची दिशाभूल केली आहे. सोलापूरसह राज्याच्या विकासासाठी काँग्रेसशिवाय पर्याय नाही. विश्वनाथ साबळे म्हणाले की प्रचारासाठी राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय राष्ट्रप्रचारकांना सोलापुरात आणावं, तसंच राष्ट्रीय नेत्या प्रियांका गांधी यांची युवक महिलांमध्ये क्रेज असल्यानं त्यांची जाहीर सभा रोड शोचं आयोजन करावं. नगरसेवक विनोद भोसले यांनी युवक काँग्रेसच्या संघटनात्मक उपक्रमांची माहिती दिली. यावेळी गटनेते चेतन नरोटे, आरिफ शेख, प्राध्यापक भोजराज पवार, आसिफ नदाफ, अरुणा वर्मा यांची भाषण झाली. आता सगळ्या कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे. आपण काँग्रेस पक्षाच्या या ऑफिसमध्ये
या बैठकीला काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.